नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे. आपण फ्रॉकला किंवा बेल्टला वन पीसला कुठंही फुल तयार करतो, म्हणजे बो बोलतो त्याला. हा असा आठ आहे, असा साडेपाच आहे, साडेपाच पावण्याचा आहे. तर आधी इथून एवढी शिलाई घ्यायची, हा अर्धा इंच एक इंचाचा गॅप ठेवायचा, परत इकडून अशी डबल शिलाई करून घ्यायची. ह्यामध्ये एक इंच किंवा अर्धा इंचाचा गॅप ठेवायचा. हा असा मध्यभागामध्ये घ्यायचा आणि ह्या बाजूने डबल डबल शिलाई करून घेतो. हे बोल आपण क्रॉस पट्टी आहे, नाडी तयार करणार आहे. अशी पाच आणि अशी दीड इंच हा असा फोल्ड करायचा भाग आणि इथून शिलाई मारायची. हा भाग असा जो आपण सोडलेला होता तिथून असा काढून घ्यायचा आहे कपडा सगळा आतला, असा खेचून व्यवस्थित. आणि ह्याचे कॉर्नर आपण असे सावकाश आपण जो क्रॉस पट्टीची नाडी शिवली ती पण आपण अशी सर्व करून घ्यायची. हा पण कट करायचा साईडचा, तुम्हाला असा फोल्ड करायचं आणि इथे शिलाई मारायची. जे हा एक इंचाचा एवढा हा भाग ठेवायचा, म्हणजे डबल दोन इंच होऊन इथे शिलाई मारायची. शिलाई मारल्यानंतर हा जो एक्स्ट्राचा कपडा असतो तो कट करून घ्यायचा आहे. ह्याला असा हा आता असा फोल्ड करायचा आणि हा जो आपण नाडीचा भाग तयार केला आहे त्याच्यात हा असा टाकायचा. हा आपला असा फूल तयार होतो. हा जो आहे तुम्ही ब्लाऊजला किंवा ड्रेसला फ्रॉकला खालून इकडून अशी शिला मारून हाताने लावू शकताय. एकसारखं सगळ्या बाजूने करायचं. हा तुमचा मस्तपैकी फूल तयार झाला आहे. फ्रॉकला ब्लाऊजला बॅक साईडला वन पीसला हे असे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं तयार करायचे, म्हणजे हा बो जो प्रकार आहे तो असा आणि तो व्यवस्थित असं हाताने लावायचं आहे, मशीनवर नाही लावायचं. इथं पाहिजे असेल तर तुम्ही शो बटन लावू शकता. ह्या बाजूला असं टक करायचं आणि हा असा कुठल्याही पार्टला मी ह्याच्यावर तुम्हाला फक्त ठेवून दाखवते कसा दिसतो तो असा किंवा इथे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका, तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात. आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.